विद्यार्थी मित्र हो, अँड इनव्हिजिबल पेंच हे एक विनोदी नाटक आहे. या विनोदी नाटकामध्ये मुले खेळ खेळतात. त्या खेळाच्या माध्यमातून ते एकमेकांशी संवाद साधतात आणि कृती करतात. त्यातून त्यांचे स्टेज डेअरिंग, कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यास मदत होते. यामध्ये जो बेंच आहे तो इनव्हिजिबल आहे. इनव्हिजिबल म्हणजे अदृश्य, तो दिसत नाही, पण सर्व मुलं त्यावर बसण्याचं नाटक करतात. तर यामध्ये सुरुवातीला अमन नावाचा मुलगा येतो, तो अदृश्य बाकावर बसल्याचं नाटक करतो. तितक्यात बिना नावाची मुलगी येते. ती म्हणते, अमन तू काय करतो आहे? अमन म्हणतो, मी या इनव्हिजिबल बाकावरती बसलेलो आहोत. त्यावर बिना म्हणते, मी पण बसू का? तर बिना सुद्धा अमन सोबत त्या अदृश्य बाकावर बसते. असे त्याचे सर्व मित्र चंदा, दिनेश व एकता हे सुद्धा त्यांच्या समवेत त्या अदृश्य बाकावर इनव्हिजिबल बेंचवर बसतात. पुढे यामध्ये फारूक नावाचा एक मुलगा येतो. तो या ठिकाणी नवनवीन कल्पना रंगवतो आणि त्या नवनवीन कल्पनांच्या माध्यमातून हे नाटक रंगवण्याचा अधिकाधिक प्रयत्न करतो आणि ते मुलं सर्व खेळ करतात. पुढे फारूक नावाचा मुलगा रंगमंचावर येतो आणि त्यांना म्हणतो, बेंचवर नाही, तुमच्याकडे बेंच नाही आहे, खाली बेंच तर दिसत नाही आहे. आणि असं म्हणताच क्षणी ती सर्व मुलं खाली पडतात, जमिनीवर पडतात आणि यातून त्यांना एक मोठा आनंद मिळतो. अशी विविध कल्पना हा फारूक सुचवतो. पुढे गेल्यानंतर जेव्हा सर्व मुलं फारूक समवेत त्या बेंचवर बसतात, तेव्हा फारूक म्हणतो की मी या बेंचला नुकताच कलर केलेला आहे, पेंट केलेला आहे. तेव्हा सर्व मुलं म्हणतात, अरे बापरे, आमच्या पॅन्टला तर कलर लागला असेल. आणि ते सर्व आपले पॅन्ट बघतात. अशा प्रकारे हा इनव्हिजिबल बेंच हा विनोदी ड्रामा रंगमंचावर रंगवतात व खेळतात. पुढे ती नवनवीन कल्पना मुलं यामध्ये रंगवतात आणि हा खेळ खेळतात. तर आपण आता बघूया इनव्हिजिबल बेंच.